एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक कार तयार केली आहे. नेमकी ही कशी आहे ही कार पाहूयात. एमआयटीएम महाविद्यालयात एमआयटीएमच्या विद्यार्थ्यांनीच एक इलेक्ट्रॉनिक कार इकडे प्रदर्शनामध्ये लावलेली आहे. ही एमआयटीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही कार आहे, ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कार आहे, ही तयार केलेली आहे. आपण विद्यार्थ्यांशीच संवाद साधणार आहोत. एकंदरीत काय सांगाल या कारबाबत? गोकार्ट म्हणजे रेसिंगसाठी वापरली जाते. आम्ही गोकार्ट ही इलेक्ट्रिकमध्ये केले आहे. युनायटेड स्टेटपासून चालू आलेली परंपरा आहे ही रेसिंगसाठी. F1 रेसिंग सारखं एक रेसिंग हे असतं आणि त्यामध्ये फक्त प्रोफेशनल ड्रायव्हर फक्त चालू शकतात. आणि आम्ही गोकार्टमध्ये कसं नॉन प्रोफेशनल ड्रायव्हर सुद्धा चालू शकतात. यात आपण बघायला गेलं दोन बॅटरी लावल्या आहेत, दोन बॅटरी आणि पाठीमागे मोटार आहे. इथे ड्रायव्हर फक्त एकच जण बसतो. की स्विच आहे इथे. जसं चालवलं गाडी चालवताना आपण बघतो की लगेच झेप घेते. हे हळूहळू मोटार आपलं झेप घेणार. आणि जसं काय प्रॉब्लेम आला तुम्हाला, आता ब्रेक फेल झाला, इथे ब्रेक फेल झाला तुमचा, इथे किल स्विच लावलेला आहे आम्ही. जसं ब्रेक फेल झाला तर गाडी पूर्ण स्टॉप होणार. आम्ही विविध अनालिसिस करून खूप कमी वजनाची आणि कमी बजेटमध्ये कार्ड बनवायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. ही या गाडीचं वजन 110 किलो पूर्ण आहे गाडीचं वजन. आणि याचं स्पीड 80 to 85 किलोमीटर पर आवर या स्पीडने चालते. आणि हे बनवायला पूर्ण 140,000 खर्च आला पूर्ण. आणि याची बॅटरी लाईफ पूर्ण म्हणजे एक तास 15 मिनटं ही पूर्ण बॅटरी चालते. साधारण 100 किलोमीटरपर्यंत ही गाडी पळू शकते. अजून कुठे प्रदर्शनात ही कार प्रदर्शनात? आम्ही ह्या गाडीचा उपयोग रेसिंगसाठी करतो. आता आम्ही पंजाबमध्ये इंटरनॅशनल गोकार्ट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे. तिथे ह्या गाडीचं प्रदर्शन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गाड्यांसोबत आम्ही कॉम्पीट करणार आहोत. आणि तिथे आम्ही पार्टिसिपेशनमध्ये भाग घेतलेला आहे. तिथे ह्या गाडीचं रेसिंग आणि विविध इव्हेंट होते. नाशिकमध्ये गेलं? हां, याच्या आधी पण आम्ही नाशिकमध्ये गेलो होतो. आणि तिथे 3 ट्रॉफ्याज आम्हाला भेटल्या. 3 ट्रॉफ्यामध्ये आम्ही विनर ठरलो तिथे. आणि नाशिकमध्ये पण अशा प्रकारे आम्ही कॉम्पिटिशन करून आलो. सलग किती तास चालू शकते? किती किलोमीटर? ही गाडी साधारण पूर्ण फुल स्पीडमध्ये दीड तास चालू. आणि जर इकॉनॉमी स्पीडवर तर पूर्ण 2 तास 10 मिनटं एवढी चालते याची टेस्टिंग. चार्जिंगवाला किती वेळ? चार्जिंगवायला फक्त फास्ट चार्जरने 4 तासमध्ये चार्ज होतो. 4 तास 2 तास चालते. हां, 4 तासमध्ये 4 तास चार्ज करून 2 तास चालते. कारण ही जास्त कॅपॅसिटीची बॅटरी असल्यामुळे 4 तास लागतो. एकूणच ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कार आणि या कारचा रेससाठी तरी ऑफर करतो. आणि नाशिकमध्ये भरवलेल्या प्रदर्शनात त्यांना एक ट्रॉफी वगैरे मिळालेली आहे. आणि 4 तासात या कारची बॅटरी आहे ती पूर्णपणे चार्जिंग होते. आणि 2 तास ही कार सलग चालू शकते. कॅमेरामन संभाजी परबसह कृष्णा डोलम, सिंधुदुर्ग लाईव्ह, MITM कॉलेज. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल. आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.